मुंबईत पुनः एकदा दुधाच्या दरात वाढ होणार आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात 5 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई दूध उत्पादक संघाने घेतला आहे. 1 मार्चपासून ही नवीन दूध दर वाढ लागू होणार आहे. सध्या म्हशीच्या सुट्ट्या दुधाचा दर हा 80 रुपये लिटर आहे, तो वाढून आता 85 रुपये प्रति लिटर होईल. ही दरवाढ 31 ऑगस्टपर्यंत लागू असेल. बेस्टच्या गाड्यांना वारंवार आग लागत असल्यामुळे बेस्टने संबंधित कंपनीच्या 412 बसेसची सेवा तातडीनं थांबवली. त्यामुळे 36 मार्गांवर प्रवासी आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड हाल झालेत. एका दिवसात 4 लाख प्रवासी घटल्यानं 1 लाख रुपयांचं उत्पन्नही बुडालंय. विना तिकीट प्रवास करताना अथवा पास नूतनीकरण करायला विसरल्यास दंडाची रक्कम भरण्यास आता अधिकृतपणे डिजिटल पर्याय उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेनं स्थानकांवर कार्यरत तिकीट तपासनिसांना QR कोड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासी आणि TC यांच्यातील वाद टाळता येणार शक्य आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या 9 महिन्यांपासून राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल डिझेलच्या किमती जैसे थे आहेत. नेटफ्लिक्सनं काही देशांच्या सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीनं तगड्याच प्रतिस्पर्ध्याचा सामना करण्यासाठी आणि ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेतलाय. याशिवाय कंपनीच्या प्लॅनच्या खर्चात आपल्या नेटवर्कमध्ये नव्या ग्राहकांची संख्या वाढवण्याकडेही कल असणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे